तिकडेच जाते, तिकडचा आपण काढला त्या गल्लीतला, समोरच दाखवते. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहे सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी क्लिनिंगचा व्हिडिओ घेऊन आले. मी बाहेरचा, मी आधी पण व्हिडिओ बनवले त्याच्याबद्दल, म्हणजे बाहेरचा जो कचरा मी काढते त्याच्या एक दोन व्हिडिओ मी बनवलेत. म्हटलं की आज पण मी पूर्ण मी सगळी क्लिनिंग कशी करते, म्हणजे साफसफाई कशी करते ती ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि साफसफाई ही करायचीच असते, म्हणजे आसपासची घरातली साफसफाई केली तर आपल्या मनाला पण प्रसन्न वाटतं आणि खूप छान दिसतं आणि खूप भारी वाटतं. तर चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात झालीच आहे. तर आता मी घरासमोरचा कचरा काढला, समोरचा आणि तिकडचा पण काढला, गेटमधला पण काढला आणि ती गल्ली आहे ना तिथला पण काढून टाकला. आणि इतका वारा सुटलेला ना तरी मी त्याच्यातून पण कचरा काढला, कारण खूप कंटाळा येतो जेव्हा वारा असतो ना आणि कचरा काढतो. आपण कचरा काढतो तर परत कचरा आहे ना वाऱ्याने परत इकडे तिकडे होतो, तर खूप कंटाळा येतो. अक्षरशः वारा पण आधीमध्ये होता तरी मी कचरा काढला. त्याच्यात वैभूची पण मस्ती भरपूर चालू होती, तुम्हाला दिसतच असेल. तर मी मोठेपणा म्हणून मी दाखवत नाही व्हिडिओ, कोणाला वाटत असेल तरी म्हटलं जातं कोणाला असं. मला भरपूरदा कानावर आलं आहे की बाबा दाखवण्यासाठी असं केलं जातं, पण तसं काहीच नाही आहे. मला दाखवायला मी व्हिडिओ काढत नाही आहे, मला आवडतं कचरा वगैरे काढायला. आणि मी दाखवते ह्याच्यासाठी की माझं बघून दुसरंही तसं करू शकतं आणि त्यांना पण तशी आवड निर्माण होईल ह्या अर्थाने मी व्हिडिओ बनवते. आणि मला आवडतं कचरा काढायला, साफसफाई ठेवायला खूप आवडतं. मी असं मनामध्ये, मी आधी पण सांगितलं आहे तुम्हाला, माझ्या मनामध्ये असं नसतं की बाबा कोणाला दाखवायचं आहे की म्हणजे मला संपत्ती पाहिजे, सिंपत्ती म्हणतात ना, सिंपत्ती पाहिजे लोकांकडून, म्हणून मी दाखवण्यासाठी कचरा वगैरे काढते असं काहीच नाही आहे. मला आतूनच आवड आहे. मी गावी पण, मी लहानपणी होते ना, म्हणजे लहानाची मोठी झाले, आमचं घर होतं, मातीचं घर होतं. आता चिरेबंदी बांधलं आहे, पण आधी मातीचं घर होतो ना. मी अक्षरशः सांगते, लहान होते सगळी, म्हणजे घराची अगदी साफसफाई करून बाहेरची पण साफसफाई करायची, म्हणजे दररोज हे चालू असायचं माझं. आणि आता कसं होतं माहिती आहे, एक दोन दिवस एक्स्ट्रा जातात. आधी मी दररोज करायचे, पण आता एक दोन दिवस नाही का मी काढत नाही कचरा, कारण कसं वैभवतूंना वेळ भेटत नाही आणि खूप दमायला होतो. अक्षरशः खूप कंटाळा येतो, कंबर वगैरे दुखते, पाय वगैरे दुखतात, त्याच्यामुळं मी एक एक दिवस आड करून कचरा काढते. आता एक दोन दिवस जातात वरती, ते एक दोन दिवसाचा इतका कचरा होतो ना अक्षरशः, मग काढावाच लागतो. खूप कचरा होतो कारण ते एक झाड आहे ना, त्याची एकदम बारीक पानं आहेत, मोठी पानं असली ना ती पटापट निघतात आणि काय वाटत ना हाताने पण उचलायला. आणि त्याची पानं आहेत ना एकदम बारीक आहेत आणि फुलं पण पडतात भरपूर त्याची, तर पानं निघत ना अक्षरशः, दगडातून जाऊन बसतात. आणि असं आता मी इथून कचरा काढते ना पटंगणातून, इथं कचरा काढायला इझी पडतं कारण प्लेन जागा आहे, पण ते दगडातून कचरा काढायचा असला ना खूप वेळ जातो. मला तरी, मी बाहेरचा कचरा काढायला घेतला ना तरी मला एक दोन तास तरी जातच त्याच्यामध्ये, कारण मी जर एकदा कचरा काढायला घेतला की मी अर्धवट काढत नाही, मी पूर्ण कचरा काढते. कारण मला आवडत नाही, जे काय काम करायचं असेल तर पूर्ण करायचं, नाही तर त्याला हातच लावायचं नाही असं माझं आहे. आणि मला ही सवय आहे ना लहानपणापासूनच आहे, जेव्हा मी गावी होते ना तेव्हा लहानपणापासूनच सवय आहे की कोणी मला लावली नाही सवय की काय नाही, स्वतःहूनच सगळी कामं करायची मला लहानपणापासूनच सवय आहे. आणि स्वतः मी किती खूप कमी वयाच्या असं 7वी 7वीला तेव्हापासून मी अख्ख, म्हणजे एकटी जशी लग्न झालेली महिला कशी एक प्रकारे घर सांभाळते, तसं घराचा जो बोजा असतो ना तो सांभाळायचा माझ्यावर आलेला. कारण घरी असं कोणच नव्हतं, त्याच्यामुळं नाही का घराचं सगळं काम काय असेल ते मी एकटीने सांभाळलं आहे लहानपणापासून. म्हणजे 6वी 7वीची मुलगी किती वयाची असेल आता अंदाज ठरवा तुम्ही, तर त्या वयापासून मी सगळं काय ते कराय म्हणजे केलं आहे आणि सांभाळले, तर मला अनुभव पण आहे आणि मला ती अंगी सवय लागली साफसफाई करायची.
म्हणून मी काही असू दे, मी कुठंही राहू दे, आता आम्ही भाड्याच्या घरात राहतो आहे इथे, तर मला असं मनामध्ये नसते की बाबा हे माझं नाही, मी भाड्याने राहते. तर आम्ही फक्त घरापुरताच आणि घराच्या समोरचाच कचरा काढतो आहे, मी बाजूचा कशाला काढू? म्हणजे काही लोकांच्या मनात असं असते की बाबा तिकडचा कशाला काढू, असं काहीच नसतं. माझ्या जे आसपास म्हणजे समोर दिसेल घाण ते मी सगळी कचरा वगैरे काय असेल ते मी उचलून टाकते. उठ उठ, कचरा काढते तिथं. बसला कसा ए बाबा. ए थांब थांब थांब, काय करतो या या. आणि ते मांजर बसलेलं तिथं, ते मांजर आमच्याकडे आता कंटिन्यू होतं. असं ते समोरच्याच घराचं आहे तिकडचं, पण ते दररोज सकाळ संध्याकाळ दुपार इथंच असतं. आणि त्याला लगेच बोलवलं ना लगेच येतं, पण त्याला हात लावून नाही देत अजिबात. हात लावायला गेलं ना की ते पळतं, अजिबात जवळ येत नाही, फक्त येतं बोलवल्यावर लांब उभं म्हणजे बसतं. तर तिकडचा कचरा काढून झाला माझा, आणि आता इकडचा काढते. इकडचा का काढते, वैभूच्या बाप्पाची गाडी पण उभी असते इथं, आणि कसं इथला कचरा काढते बारीक सारीक, कारण रात्रीच्या वेळी ते इथून येतात ना, काळोख असतो तर काय दिसत नाही इथं. तर भीती वाटते ना की बाबा रात्रीचं कोणीही बसू शकतं कचऱ्यामध्ये किंवा पातेऱ्यामध्ये, म्हणून मी इथला पण कचरा मी कंटिन्यू काढत असते. आणि इथे छोटीशी गल्ली तुम्हाला दिसत असेल, बघितलं असेल तुम्ही कधी इकडे, माझे इकडे बघा, इकडे ह्या बाजूला बाग आहे आणि इकडे बसले तिकडे पटंगण आहे. तर इथं पण कचरा ह्याचा पडतो की ते झाडाचे जे पानं आहेत ना ते वाळले की मग ते वाऱ्याने इकडे तिकडे पडतात, मग ते इथं पण कचरा भरपूर दिसतो. तर मी इथला पण कचरा कंटिन्यू काढते. आणि कसं मग पाऊस पडला ना की मग जर आधीचा जर कचरा असेल काढलेला नसेल ना, मग ते पाऊस पडल्यावर ना ते पानं कुसतात आणि मग त्याच्याने भरपूर वास पण येतो आणि मच्छर पण भरपूर होतात. त्याच्यामुळं कचरा काढलं म्हणजे काढलेलं गरजेचं असते. तर इथेच घरासमोरच आहे ती छोटंसं गल्लीसारखं, तर इथला मी कचरा कंटिन्यू काढते, कारण कचरा ठेवत नाही. आधी असायचा पण आता मी ठेवत नाही कचरा, कारण पाऊस पडला ना किती पानं कुजतात, त्याच्यामुळे मी काढून टाकते. आणि ही पाऊस पडायला लागल्यावर कशी जी वाळलेली पानं असतात ते आधीच पडून जातात आणि नवीन पाने येतात झाडांना, तर तेव्हा काय पानं पडत नाही. फक्त उन्हाळ्यात फक्त कचरा जास्त होतो, कारण उन्हाळ्यामध्ये पानं वाळतात आणि मग कचरा इकडे तिकडे पानं पडतात, त्याच्यामुळं कचरा होतो. जास्त काय कचरा नसतो, फक्त झाडाच्या पानांचा आणि अधिमधि काय वैभू काय इकडे तिकडे प्लॅस्टिक टाकते तेवढंच असते, बाकी काहीच कचरा नसतो आहे. तिकडचा कचरा काढून झाला, आता इथून मी तिथं वरतीच कचरा जाळते तिथे, तर मी तिथेच सगळा कचरा एकत्र केला. आणि आज पिशवी घेतले, कारण पिशवीने इजी पडतं मला, कारण माझ्याकडं सूप आहे ना ते खूप छोटं आहे आणि कचरा जरी टाकायचा झाला तरी 3-4 वेळ मला खेपा मारायला लागतात, म्हणून एक पोतं होतं माझ्याकडं प्लॅस्टिकचं तेच घेतलं आणि त्याच्याने कचरा टाकला आहे, जेणेकरून पटकन झालं. तर इथे बघा मी इथे कचरा टाकला आहे समोर. आधी मी इथं कचरा जाळत होते, तो कचरा बाकीचा होता, तो पुढं नेऊन मी सगळा एकत्र करून आता तिथे जाळते. तर माझा हा असं असतो म्हणजे दिनक्रम, जेव्हा साफसफाई करायला घेते ना बाहेरची क्लिनिंग, तेव्हा असं असतो म्हणजे माझा दिवस असा जातो. म्हणजे दिवसभर काय करत नाही, फक्त संध्याकाळी कचरा काढते, कधी संध्याकाळी काढत नाही कधी सकाळी काढते, कारण संध्याकाळी ना कधी कधी वारा भरपूर असतो त्याच्यामुळं काढणं होत नाही, तर कधी कधी मी सकाळीच काढते. सकाळी कसं कामाच्या गडबडीतून होत नाही कधी कधी, मग मी ठरवते की बाबा आज संध्याकाळी कचरा काढायचा आहे, मग त्या त्या टायमाला मी बरोबर बाहेर गेले का मग ते 2 तास बरोबर मी ॲडजस्ट करून कचरा काढते, आणि मग घरातली पण कामं आवरायची असतात मग घरातली कामं करते. असा माझा दिनक्रम ठरलेला आहे. आणि आत्ता कचरा काढला, आता 2 दिवस काय मी बघत नाही तिकडे, आता बघू नंतर कचरा पडल्याच्या नंतर मग नंतर कचरा काढेन. तर इथे कचरा तिथे सारखा सारखा मला हे करावा लागत होता, कारण नाही का तो बाकीचा कचरा असतो ओले पानं असतात ना ते जळत नाही पटकन. आता बाकी ते क्लीन दिसतं, फक्त किती 1-2 दिवसच झाले कचरा नव्हता काढला, 2 दिवसाचा इतका कचरा पडतो ना खूप घाण होती नुसती. तर बघ परत फुलं पडले, ते बघ पानं आणि फुलं परत पडतात बघा. हे वरती वरचं झाड आहे ना त्याला फुलं भरपूर आहेत आणि त्याचीच पानं जास्त पडतात, आणि इथला जास्त करून कचरा आहे ना या दगडातला, ह्या दगडातला कचरा आहे ना लवकर निघत नाही, तिथंच अर्धा तास माझा तिथेच जातो. तिकडचा पण काढला आहे त्या गल्लीतला, समोरचं दाखवते. तर चाफ्याच्या तिकडचा थोडासा काढला आणि समोरचा काढला. हा बघा आमचा मेवडा बसला आहे, तर मेव हायकर 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 सगळ्यांना
तर चला मग इथेच व्हिडिओ थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि आमचा मणी कसा आहे ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये. बघतोय हा, तुलाच बोलते, तुलाच बोलते मम्मा. आमचा मेवढा कसा आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा हां. आणि व्हिडिओ जर आवडला आमचा तर व्हिडिओला लाईक करा. बोल मन्या, बोल मन्या, बोल ए बोल, म्याव बोल, या खायला देऊ, खायला देऊ हां, लगेच हां लगेच खायला देऊ, काय लगेच उठून आला इथं, खायला देऊ ए मन्या, खायला देऊ खायला देऊ, खायला देऊ तुला, खायला देऊ. आधी म्हण सगळ्यांना, म्हण सगळ्यांना, म्हण मम्मीच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करू द्या. इकडं बघ मने, इकडं बघ, बाय कर, बाय कर, बाय कर, खायला देऊ, खायला देऊ, खायला देऊ, खायला देऊ, बिस्कुट देऊ हां, बाय कर, बाय कर, बाय. चल हां, चल बाय कर, बाय कर.